इन्स्टिट्यूशनलाइज आर्ट एज्युकेशन असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला कुठल्या इन्स्टिट्यूट्स याचा विचार आपण खरं म्हटलं तर करत नाही. म्हणजे आर्ट स्कूल्स या सुद्धा इन्स्टिट्यूट्स आहेत, कलांच्या कलांसाठी कामं करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यासुद्धा इन्स्टिट्यूट्स आहेत. आपापसातले जे ग्रुप्स बनतात त्यासुद्धा इन्स्टिट्यूट्स आहेत. म्हणजे ग्रुप 1890 काय किंवा प्रोग्रेसिव्ह हे सुद्धा तसं बघायला गेलं तर इन्स्टिट्यूशनलायझेशनच होतं. सारख्या विचारांची माणसं एकत्र असतात, येतात, आणखीन एका विशिष्ट दिशेने काम करतात. एक तसं बघायला गेलं तर इन्स्टिट्यूशनलायझेशन आहेच. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की याच्या दोन कॅटेगरीज कराव्या लागतील की ऑर्थोडॉक्स इन्स्टिट्यूशनलायझेशन आणि प्रोग्रेसिव्ह इन्स्टिट्यूशनलायझेशन. की सहसा गुरुशिष्य परंपरेला आपण ऑर्थोडॉक्स इन्स्टिट्यूट किंवा खरं म्हणतो तर बरीच माणसं गुरुशिष्य परंपरेला इन्स्टिट्यूट मानायला तयारच नाही आहेत. त्यांना असं वाटतं की गुरुशिष्य परंपरा ही पूर्णपणे स्वच्छंद असते. तसं थोडंसं ते अर्धवट खरं अशासाठी आहे की त्याच्यामध्ये शिष्यासाठीच आणि कोड ऑफ कंडक्ट आहे पण गुरुसाठी नाही आहे. गुरु स्वच्छंद आहे, शिष्य जो आहे त्याच्यासाठी मात्र अतिशय कडक कोड ऑफ कंडक्ट आहे. म्हणजे इन्स्टिट्यूशनलायझेशन आहेच आणि जो कलेचा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी तर ते अतिशय कडक इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे. तर त्यामुळं आणि ते पूर्णपणे ग्रामरवर हे करणार आहे. मला दुसरं जाणवतं जेव्हापासून भातखंडे म्हणजे भातखंडे ऑनवर्ड्स असा जर विचार करायला गेलो तर जी म्युझिक कॉलेजेस निघाली किंवा या गायनशाळा निघाल्या तिथं जर बघायला गेलं तर तसं गुरुशिष्य परंपरेसारखं वातावरण तिथं नाही आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे टीचिंग मेथडॉलॉजी आहे ती पुन्हा ग्रामर शिकवण्याकडंच मुख्य म्हणजे ते ट्रेनिंग आहे. एज्युकेशनपेक्षा ते ट्रेनिंग जास्त आहे आणि म्हणूनच तिथून बाहेर पडल्यानंतर त्या माणसाला गंडा बांधून कुठल्या तरी उस्तादाकडे जाऊन स्वतःचं शिक्षण घ्यावं लागतं. आपल्या इथे तशी सोय नाही आहे. म्हणजे आपण इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडतो म्हणजे कला शिक्षणाचा जिथं प्रश्न येतो तिथं आपण काही इन्स्टिट्यूशनमधून बाहेर पडून गंडा बांधायला जात नाही कुठल्या एका कलावंताचा. आणि आपल्या इथे तसं शक्य नाही आहे कारण आपल्या इकडं तशी स्कूल्स नाही आहेत. ज्याला आपण घराणी म्हणून तशी घराणी आपण आपल्या क्षेत्रामध्ये मानत नाही. पण तरीसुद्धा मला सारखं जाणवत राहतं की जे अकॅडमिक ट्रॅडिशनची आर्ट स्कूल्स आहेत मग ते मद्रास घ्या, जे जे घ्या किंवा इतर कुठली आर्ट स्कूल्स घ्या जी 19व्या शतकामध्ये जी झाली चेन्नई वगैरे, या सगळ्यामध्ये जो भर आहे तो कलेचं ग्रामर शिकवण्याकडेच आहे. जसा गाण्याच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला ग्रामर अगदी असं घासून घेतलं जातं तसंच ग्रामर शिकवून घ्यायचं. आणि त्याच्यामुळं एक तर नक्की होतं, मला वाटतं की त्याचे स्वतःचे काही फायदे तर आहेतच. आणि त्याच्यामुळं ती जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजची पूर्ण तयारी त्या मुलाची होते पण तो लँग्वेजमध्ये चढतो. दुसरीकडे असं होतं की जी नवी आर्ट स्कूल्स निघाली आणि मला असं वाटतं की एका बाजूला शांतिनिकेतन दुसऱ्या बाजूला बडोदा. आता शांतिनिकेतनची फिलॉसॉफी वेगळी, बडोद्याची फिलॉसॉफी वेगळी. आत्ता इथं आपण ह्या चर्चेमध्ये आधी बडोदा घेऊया नंतर शांतिनिकेतन सगळं विचार करता येईल. की बडोद्याला कसं झालं की बडोद्याला कंटेंट हा जास्त महत्त्वाचा असतो. की भाषेचे जे दोन आस्पेक्ट्स असतात की एक भाषा व्यवस्था असते आणि भाषा व्यवहार असतो. तर जे जेनी म्हणा, चेन्नईनी म्हणा किंवा दुसरं कुठलं आर्ट स्कूल घेऊया आपण त्या काळातलं कलकत्ता म्हणा, यांनी भाषा व्यवस्थेवर पूर्ण लक्ष दिलं. पण प्रत्येक माणसाचा स्वतःचा भाषा व्यवहार वेगळा असू शकतो, त्याचा पॅरोल वेगळा असू शकतो. लांग जरी आपण कॉमन एक वापरत असलो तरी त्या पॅरोलसाठी त्यांनी स्वतःचे कन्सर्न, स्वतःच्या आस्था, स्वतःला त्रास देणाऱ्या किंवा स्वतःला आनंदित करणाऱ्या गोष्टी या सगळ्याचा विचार करून स्वतःची भाषा बनवायची असते याची जाणीव मला वाटतं त्यांनी कलावंतांना कधी दिलीच नाही. आणि त्यामुळं दुसऱ्या बाजूला बडोदा की जे पूर्णपणे भाषा व्यवहारावरच लक्ष देत आहे त्यामध्ये असं होतं की माझा व्यवहार काय असावा हे मला कळत आहे, माझे कन्सर्न्स काय आहेत मला कळत आहे, माझ्या आस्था काय आहेत, माझ्या श्रद्धा काय आहेत हे मला नीट कळत आहे. पण त्या श्रद्धा मांडण्यासाठी जरुरी असलेली जी एक भाषा व्यवस्था आहे ती व्यवस्था माझ्याकडे नाही. म्हणजे एका बाजूला व्यवस्थेवर पूर्णपणे हे हुकूमत आणि दुसऱ्या बाजूला कंटेंटची पूर्ण जाणीव, या दोन्ही आयसोलेट झाल्यामुळं मला असं वाटतं की ह्या दोन्हीमधून ज्या बाहेर पडणाऱ्या कलाकृती आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी कमी ना एक ईण राहून जात आहे. जेव्हा ह्या दोन्ही एकत्र येतात तेव्हा काहीतरी चांगलं घडतं. दरवेळेला तुम्ही हे बघितलं असेल की जे जेची मुलं ज्या वेळेला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बडोद्याला जातात तेव्हा ती अतिशय वेगळं काम करतात, अतिशय उत्तम काम करतात. फक्त जे जेच नाही
बडोद्यात भारतातल्या कित्येक आर्ट स्कूलची मुलं बडोद्याला येतात आणि उत्कृष्ट काम करतात, कारण त्या भाषा व्यवस्था त्यांची तयार असते आणि व्यवहार एकदा त्यांना कळला की त्यांना पंख मिळतात आणि मग त्या ज्या भराऱ्या घेतात त्या तशा कित्येकदा बडोद्याची मुलं घेऊ शकत नाही, कारण त्याच्या मनात तो कस ती संकल्पना असते. पण जसं हे म्हणायचे ना गाण्याच्या क्षेत्रात म्हणतात की तान तुम्हाला दिसते पण काढता येत नाही, त्या तानेपर्यंत पोचता येत नाही, तर त्याचा काय उपयोग नसतो. ते ती तान तुम्हाला नुसती दिसून किंवा नुसती मनात असून ते काही संगीत घडत नाही. आणि असंच पुष्कळदा घडतं आणि पुष्कळदा ते तसं घडलंय असं आपलं आपण समजतो आणि त्याच्याविषयी बोलत राहतो की मला माझ्या कलाकृतीत काय दाखवायचं हे आपण बोलत राहतो, बघणाऱ्याला काय ते फारसं दिसत नाही. ही ट्रॅजेडी पुन्हा अजून एक वेगळी ट्रॅजेडी अशाच अर्धवट आणि थोड्याशा कन्फ्युज आर्ट एज्युकेशनमुळं येत राहते असं मला वाटतं. म्हणजे एकंदरीत सांगायचा मतलब हा की इन्स्टिट्यूशनलायझेशन असतंच, अशी कुठली परंपरा नाहीच आहे की ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनलाइज आर्ट नाही. फक्त त्या इन्स्टिट्यूशनलायझेशनचे प्रकार वेगळे वेगळे आहेत, काही ठिकाणी ते त्यांचे फोकस वेगळे वेगळे आहेत, काही ठिकाणी ते व्याकरणावर जास्त लक्ष देत आहेत, काही ठिकाणी भाषा व्यवस्थेवर जास्त लक्ष देत आहेत, काही ठिकाणी त्या अभिव्यक्तीवर जास्त लक्ष देत आहेत. हे सगळं साकल्याने येणं जे आवश्यक आहे ते मात्र घडत नाही आहे बऱ्याच ठिकाणी असं मला, आणि आत्ता पर्टिक्युलरली गेल्या 2 दशकांमध्ये तर जास्त प्रकर्षाने हे जाणवायला लागले, कारण बडोद्यासारखे स्कूल जे आहेत ती भाषा व्यवस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष करायला लागली आहेत असं मला वाटतंय. नाही मी बडोद्यातच आहे पण तरीसुद्धा हे बोलायला मला काही संकोच वाटत नाही की भाषा व्यवस्था ही जवळजवळ आवश्यकच नाही अशा तऱ्हेची समजूत बडोद्याच्या कलावंतांची व्हायला लागलेली आहे की काय अशी मला आता शंका यायला लागलेली आहे. इन्स्टिट्यूट ह्या गोष्टींनी काळजी जी करायची असते ना ती सामान्य विद्यार्थ्याची करायची असते. जिनियसला इन्स्टिट्यूटची जरूर नसते. जिनियस जे आता तसं जर बघायला गेलं तर जे सगळेच महत्त्वाचे कलावंत आहेत ते ड्रॉपआउट्स आहेत. ते असं का होतं? कारण त्यांना इन्स्टिट्यूटची जरूर नाही आहे. इन्स्टिट्यूट हे सामान्य माणसाला एक जनरल अंडरस्टँडिंग देण्यासाठी, त्याच्या विचारांचा स्तर उंचावण्यासाठी बनवलेली संस्था आहे. बाकी तसं जर बघायला गेलं जो इंडिव्हिज्युअल आहे त्याला कोण थांबवू शकतं? जिनियस हे कधी कुठलीही सिस्टीम जिनियस घडवू शकत नाही. मी नेहमी म्हणतो की हे घराणा सिस्टीम जी असते ना, किंवा आपले आपण जे शिक्षक लोक आहोत हे सहसा आपले शिष्य जर जिनियस म्हणून गाजले तर त्याचं श्रेय घ्यायचा आपण प्रयत्न करतो, पण आपण विसरतो की त्याला आपण घडवत नाही कधीच, तो स्वतः घडत असतो. हां ठीक आहे, हा एक अपघाताचा भाग आहे की तो माझा विद्यार्थी आहे किंवा तो ह्या संस्थेचा विद्यार्थी आहे, त्या संस्थेने त्याला घडवत असतं तर मग त्या संस्थेला सगळ्यांनाच घडवता आलं असतं, तसं होत नाही. तर म्हणून मी म्हणतो की संस्थेने किंवा कुठल्याही व्यवस्थाबद्ध पद्धतीने विचार जो करायचा तो सामान्य विद्यार्थ्याचा विचार करायचा, एक जनरल स्टँडर्ड त्याचा उंचावण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यातून एखाद्या जिनियसला कदाचित सापडेल सुद्धा स्वतःची वाट, ती गोष्ट वेगळी. पण अदरवाईज एखादा जिनियस डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही संस्था डिझाईन करायला गेला तर ती संस्था कधीही यशस्वी होणं शक्य नाही. म्हणजे संस्थांची आवश्यकता जरूर आहे पण त्या संस्था अशा असायला पाहिजेत की ज्या जिथं म्हणजे अवनींद्रनाथ टागोरांनी किंवा नंदलाल बसूंनी एका बाजूला गुरुशिष्य परंपरा मान्य केली, रादर त्याचा जवळजवळ पुरस्कारच केला, दुसऱ्या बाजूला त्यांचं म्हणणं असं होतं की कलावंत हा कधी शिकून होत नाही, कलावंत होत नाही, म्हणजे कलावंताला शिकवणं हाच हीच गोष्ट त्यांना मंजूर नव्हती. तरीसुद्धा त्यांनी ते केलं ही गोष्ट पुन्हा वेगळी, एक बदलतो व्यागात त्याच्यामध्ये आहेच, पण त्यांचं म्हणणं असं होतं की त्याला हवं तसं एक कंजिनियल वातावरण निर्माण करून दिलं की कलावंताला पूर्ण मोकळीक देणारं, त्याला पूर्ण स्वातंत्र्य देणारं, त्याच्या व्यक्तिमत्वाला प्रत्येक दिशेने उमलवण्यासाठी हे करणारं, उद्युक्त करणारं असं वातावरण त्याला देणं हे संस्थेचं काम आहे. संस्थेने ते तसं करावं आणि उरलेलं काम जो आहे तो कलावंत स्वतःहून करेल. ऐकायला छान वाटतं, म्हणजे मला मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं हे त्यावेळेला मला खरंच बरं वाटलं की हे काहीतरी फारच छान आहे. पण त्याच संस्थांमध्ये आपण बघतोय की काही विशिष्ट टेक्निक्स आहेत तीच टेक्निक्स वर्षानुवर्ष वापरली गेली. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला सारखी जाणवत होते ह्या सिस्टमायझेशनमध्ये की
एक एक असं दुहेरी हे त्याच्यामध्ये असायला पाहिजे की एका बाजूला संपूर्ण काय म्हणूया आपण त्याला, जो ग्रुप आहे एक संपूर्ण जी समष्टी आहे त्या समष्टीच्या गरजा भागवणारी ती सिस्टीम असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. हे असं म्हणजे मला असं वाटतं की सिस्टीम डिझाईन करताना ती सिस्टीम अशी डिझाईन असायला पाहिजे की त्या सिस्टीमनी व्यक्तीला रोखता कामा नये. समष्टीला वर ढकलताना त्याच्यामध्ये व्यक्तीला म्हणजे एक पर्सनल सब्लिमेशन जे आहे, एक सब्जेक्टिव्ह सब्लिमेशन जे आहे त्याला स्कोप राहणं, त्याच्यासाठी कुठे ना कुठे हे उघडी राहणं, काही रंध्र उघडी ठेवणं की ज्याच्यातून तो बाहेर जाऊ शकेल अशी व्यवस्था करं म्हटलं तर सिस्टीमने करायला पाहिजे. एक विचार असा मनात आला होता की स्वातंत्र्य दोन प्रकारचं असतं ना, की एक आचार स्वातंत्र्य असतं आणि विचार स्वातंत्र्य असतं. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा फॉर दॅट मॅटर एनी इन्स्टिट्यूशनमध्ये, मग ती अगदी तुमची हाऊसहोल्ड इन्स्टिट्यूट असली तरी सुद्धा, मला असं वाटतं की घरामध्ये सुद्धा, आता हे माझं पर्सनल मत आहे, ते काय मी काय जनरल हे म्हणून मांडत नाही आहे, पण आपल्या इथं पुष्कळ वेळा असं होतं की आचार स्वातंत्र्य मिळतं, विचार स्वातंत्र्य क्वचितच मिळतं. आणि त्यामुळं मुलांना असं वाटत असतं की आपल्याला भरपूर स्वातंत्र्य आहे, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेला ती निर्णय क्षमता त्याच्याजवळ नसते. तो वाटेल तसं वागायला मोकळा आहे, पण निर्णय घ्यायची त्याच्याजवळ क्षमता नसल्यामुळं तो चुकीचे निर्णय घेऊन ते स्वातंत्र्य चुकीच्या मार्गाने वापरण्याची शक्यता उलट वाढत जाते त्याच्यावेळी. आणि तेच कलेच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. मला असं वाटतं की आचार स्वातंत्र्य रिस्ट्रिक्ट करणं आणि विचार स्वातंत्र्य पूर्णपणे मोकळं सोडणं हे कुठल्याही सिस्टमॅटायझेशनमध्ये अतिशय आवश्यक आहे. मग ती कुठली सिस्टीम असू दे, घराची असू दे, इन्स्टिट्यूटची असू दे, देशाची असू दे, की तुला विचार करायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुझ्या विचाराला कोणी थांबवणार नाही आहे, पण सिन्स यू आर अ पार्ट ऑफ द सोसायटी तुझ्या आचारांमध्ये काही हद्दीपर्यंत तरी का विना रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत. हां, जेव्हा तू तुझा विचार सिद्ध करशील त्यावेळेला तुला ते स्वातंत्र्य दिलं जाईल किंवा ते स्वातंत्र्य तुला मिळवावं लागेल आणि त्याची किंमत आहे तुला द्यावी लागेल. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही मूलभूत प्रॉब्लेम्स उभे राहिलेले आहेत. एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असा की साधारण 2000 सालापासून आलेली कलाक्षेत्रावरची आर्थिक परिबळ, म्हणजे हा परिबळांचा जो जाच निर्माण झालेला आहे की भारताने कधीच न अनुभवलेलं असा एक आपण बूम एक अनुभवला, आणि त्याच्यामध्ये असं झालं की चांगला कलावंत आणि सामान्य कलावंत हा भेद करायचा आपण विसरूनच गेलो. आपण यशस्वी कलावंत आणि अयशस्वी कलावंत असं डिफरन्शिएट करायला लागलो, आणि आता असं झालं आहे की जो यशस्वी कलावंत तोच चांगला कलावंत. एक या हा एक नया म्हणजे एक काळ असा होता की म्हणजे आजचा क्रायटेरिया जर लावायला गेलं तर बँकॉकला कधी कोणी चांगला कलावंत म्हटलंच नसतं, स्विझरला कधी कोणी चांगला कलावंत म्हटलंच नसतं. ही आज अशी व्यवस्था राहिलेलीच नाही आहे, मग ती आर्थिक व्यवस्था असू दे की शैक्षणिक व्यवस्था असू दे, की जी अशा कलावंताला हुडकेल, त्याचे गुण हेरेल, त्याचे सुप्त पोटेन्शियल हेरून त्याला खऱ्या अर्थाने फुलवेल अशी सिस्टीम आज कुठे आहे? आज असं आहे की जो स्वतःहून फुलायला आणखी पुढं करायला तयार आहे त्याला वापरायचा आणि एक्सप्लॉइट करायचा. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांची आपण चर्चा न केलेली बरी, कारण मला असं वाटतं की आपण जी चर्चा करतोय ती एका हेल्दी इन्स्टिट्यूशनलायझेशनची करतोय. अशा तऱ्हेची इन्स्टिट्यूशनलायझेशन जी असते त्याच्याविषयी चर्चा न केलेली बरी, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे त्याच्या हेतूंविषयी जिथं शंका आहे तिथं आपण फारसं न बोललेलं बरं. आपण फक्त त्याच गोष्टी लक्षात घेऊ जिथं चांगल्या हेतूनी चांगल्या प्रयत्नांनी काहीतरी घडवायचं हे चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की कला संस्था ह्यापूर्वी संपूर्ण कला व्यवहाराची सेंटर्स होती, त्यांची केंद्र होती. म्हणजे मुंबईतलं कला केंद्र कुठलं तर जे स्कूल ऑफ आर्ट, बडोद्यातलं कला केंद्र कुठलं तर फॅकल्टी ऑफ फाईन आर्ट्स, बंगालमधलं जे आहे शांतिनिकेतन. आज असं राहिलंय का
की बडोद्यातली जी कलाभिव्यक्ती जी चाललेली आहे, जो कला व्यवहार चाललेला आहे, तो सगळ्याचा सगळा फॅकल्टी ऑफ फाईन आर्ट्सच्या छताखाली चाललाय का? तर नाही. तरी तर अनेक अनेक स्टुडिओज आहेत, यातले काही स्टुडिओज गॅलरीजने स्वतः बनवलेले आहेत, काही स्टुडिओज जे आहेत ते पॅटर्न्सने बनवलेले आहेत. बाहेरनं आलेले कलावंत इथे जे राहतात, आमचे पास आउट झालेली मुलं तिथं राहतात आणि तिथं खूप ॲक्टिव्हिटीज चालू राहतात, कारण त्या लोकांना त्याच्यामध्ये आर्थिक हे करणं, आर्थिक गुंतवणूक करणं शक्य असतं. सरकारमान्य संस्थांजवळ दिवसेंदिवस फंड्सची जी पॉझिटिव्ह होत चाललेली आहे, आज सरकारमान्य संस्थांजवळ पैसे नाहीत, कुठल्या संस्थांजवळ नाही आहेत. अगदी शांतिनिकेतन सेंट्रल युनिव्हर्सिटी असून सुद्धा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत हे मला माहिती आहे, कारण पर्सनली मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो. तर मग अशा वेळेला काय होतं की काही विशिष्ट हेतू मनात धरून त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स करणं आणि मग त्याच्यातून एक नवी ॲक्टिव्हिटी सुरू करण्यामध्ये असं होतं की काही उद्योगी मुलं, काही हुशार मुलं आणि काही थोडीशी चलाख मुलं, ही सगळीच एकत्र होऊन असा एक नवा हे उभा करतात की संस्था ही जवळजवळ त्या सगळ्या सिनारिओमधनं बाधित. मग संस्था आता फक्त डिग्री घेण्यापुरतीच राहिलेली आहे असं मुलांना वाटायला लागतं, जी समजून फार चुकीची असं मला वाटतं की ह्या संस्थांना, मी नावं नाही घेत पण ह्यातल्या बऱ्याचशा संस्था ज्या आहेत ते हे विसरतात की त्यांना रेडीमेड मुलं तयार मिळतात, ती ज्या मुलांना एनकरेज करायचा प्रयत्न करतात, ती ज्या मुलांना हे करतात पुढे आणायचा प्रयत्न करतात, या मुलांना जे बेसिक ट्रेनिंग दिलेलं आहे ते ह्या संस्थांनी दिलेलं आहे. मग ते जे जे असू दे, की ते फाईन आर्ट्स असू दे की आणखीन कुठली संस्था असू दे, म्हणजे एखादा मुलगा हेरायचा ज्याच्यामध्ये यशस्वी होण्याचं पोटेन्शियल आहे, फार मोठा आर्टिस्ट होण्याचं पोटेन्शियल असो नसो यशस्वी होण्याचं पोटेन्शियल आहे आणि मग त्याला उचलून घेऊन त्याला यशस्वी करणं, ह्याच्यानी बऱ्याचशा मुलांना असा मोह पडायला लागलेला आहे की संस्थेला आता महत्त्वच राहिलेलं नाही, कला संस्था रिडंडंटच झालेल्या आहेत, कला संस्थेची जरूरच नाही आहे, आणि असे कित्येक महत्त्वाचे आर्टिस्ट बोलून दाखवायला लागले. मग एकेकाळी सुझानी सुद्धा असं म्हटलेलं होतं, पण बऱ्याचशा लोकांना आज असे बेजबाबदार स्टेटमेंट जी केली जातात की कला संस्था आता बिनकामाच्या झालेल्या आहेत आणि जे काही शिकायचं आहे ते तुम्हाला बाहेरच शिकावं लागणार आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुम्ही बाहेरच शिकत असतात, म्हणजे अकॅडमिक्स आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टी वेगळ्या असतातच आणि कुठल्याही शहाण्या माणसाला त्या कळतात. ज्या माणसाला एक काही बेसिक अंडरस्टँडिंग आहे प्रोफेशनचं त्याला कळतं की प्रोफेशनॅलिझम ही गोष्ट वेगळी असते, अकॅडमिक्स ही गोष्ट वेगळी असते, पण अकॅडमिक्सचं मजबूत पायावर प्रोफेशनॅलिझम फुलत असतो हे त्यांना कळत नाही. आणि तसा न झाल्यामुळं पुष्कळदा लॉटरी लागल्यासारखे कित्येक कलावंत यशस्वी होतात आणि ते मला फार धोकादायक वाटायला लागले. इन्स्टिट्यूट्सची जी एक व्हेरिएशन्स येत चाललेली आहेत, निरनिया प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स येतात आहे, फक्त शैक्षणिक संस्था न राहता दुसऱ्या जातीच्या दुसऱ्या तऱ्हेच्या संस्था त्याच्यामध्ये जे भर घालायचा प्रयत्न करतायत त्यातल्या कित्येक अतिशय प्रामाणिकसुद्धा असू शकतील. आणि अशा संस्थांनी काम केलेलं आहे एकेकाळी, मला अगदी प्रामाणिकपणानं वाटतं की अगदी बॉम्बे आर्ट सोसायटीनी सुरुवातीच्या काळात जे एका सामान्य कलावंताला जो प्लॅटफॉर्म दिला तो त्यावेळेला मिळणं फार अवघड होतं. सगळे एलिट कलावंत ज्या वेळेला मोठ्या मोठ्या राजा महाराजांकडे काम करत होते त्यावेळेला अतिशय ज्याला शेजारीसुद्धा ओळखत नाहीत अशा कलावंताला प्लॅटफॉर्म द्यायचं काम अशा संस्थांनी केलेलं आहे आणि ते मान्य करायला पाहिजे आपण. तसंच कारण ह्यातल्या काही संस्थासुद्धा करत असतीलच, मी काय प्रत्येकालाच नावं ठेवतो आहे असं नाही, पण ह्या प्रोसेसमध्ये काय होतं म्हणजे ह्याचा अर्थ एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि ह्या संस्थांनी खास ते लक्षात ठेवायला पाहिजे की ज्याला आपण अवांगार्डिझम म्हणतो, जे आजची बंडखोरी आहे ना ती उद्याची व्यवस्था असते. म्हणजे हे आपण हे अतिशय सामान्य सत्य जे आहे ना ते आपण सोयीस्कररित्या विसरत असतो आणि असं समजत असतो की मी कोणीतरी वेगळा आहे. एक अतिशय सुंदर वाक्य आहे याचं लिओ स्टीनबर्गचं की अकॅडमायझेशन ऑफ अवांगार्डिझम इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हे पण त्याच्या ह्या स्टेटमेंटवरनं साधारण असा एक समज व्हायची शक्यता आहे की ही प्रोसेस आपोआप होते, म्हणजे त्याच्यातून एक इम्प्लाईड मिनिंग असं होतं की इट इज अ नॅचरल प्रोसेस. आय वंडर वेदर इट इज अ नॅचरल प्रोसेस, म्हणजे अकॅडमायझेशनचं अवांगार्डिझमचं अकॅडमायझेशन होत असतं
पण सगळ्याच्या सगळ्या अभंगातीत आमचं अकॅडमायझेशन होत नाही. म्हणजे कुठल्याही मला ते वाटतं की ते ते कल्चर स्पेसिफिक असतं, ते संस्कार निबद्ध असतं की माझ्या समाजातली कुठली बंडखोरी माझा समाज मान समाजात 10 तऱ्हेच्या बंडखोऱ्या होत असतात. त्या सगळ्याच्या सगळ्या बंडखोऱ्या समाज मान्य करत नाही, त्यातल्या 4-5 मान्य करतो, 4-5 नाही पण मान्य करत. म्हणजे मला वाटतं की याचं म्हणजे मार्क्सिझम आणखीन फ्रॉइडियनिझम या गोष्टी एकाच वेळेला याच्यात खूप चर्चेत आल्या होत्या. काही संस्कृतींनी मार्क्सिझम स्वीकारला, काही संस्कृतींनी फ्रॉइडियन थिअरी स्वीकारल्या. ज्यांनी हे स्वीकारलं ते त्यांनी ते नाही स्वीकारलं त्यांनी ते म्हणजे माझ्या संस्कारांना माझ्या परंपरेला काय पचतंय त्याप्रमाणे मी त्या नव्या गोष्टी स्वीकारत असतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या फुलावर वाटेल तेवढे परागकण पडले तरी ते फूल फक्त स्वतःचे परागकण आहे तेवढेच उचलत असतं. तसं प्रत्येक कल्चर जे आहे ते स्वतःला पचेल असे बदल स्वीकारत असतं आणि ते बदल ओळखणं म्हणजे आपले कन्सर्न्स ओळख. कुठल्या समाजाची कला समाजापासून इतकी तुटलेली किंवा कुठली कला कुठल्या समाजाची कला किंवा कुठली कला त्या समाजापासून इतकी तुटलेली आहे हे मला नाही सांगता येत कुठं की जगातल्या कुठल्याच समाजाला कला इतकी परकी वाटत नाही किंवा भारतातल्या भारतीय समाजाला इतर कला इतकी परकी वाटत नाही. तो गाण्यावर रिॲक्शन देतो, सिनेमावर रिॲक्शन देतो, आपल्या आपल्या परीने देतो पण रिॲक्शन देत असतो. तो ते पाहतो, आस्थेने पाहतो, रिॲक्शन देतो. चित्रकला आणि शिल्पकला हे आणि हे आता इन्स्टॉलेशन वगैरे हे तर म्हणजे थोडे दिवस जोकचं तरी साधन झालं. आता विनोदही करत नाहीत लोक, कंटाळत आहे, विनोदांनाही कंटाळत. हे काय दर्शवतंय? याचा अर्थ असा आहे की आपण कुठंतरी आपल्या कन्सर्न्सपासून तुटलेलो आहोत. आपण कुठंतरी दांभिकपणाकडे झुकलेलो आहोत आणि ते अशासाठी होतं आहे की कला संस्था याचा गांभीर्याने विचार करत नाही आहेत आणि विद्यार्थी मग कुठेतरी काही ना आजच्या कंटेम्पररी सिनारिओमध्ये आपलं नाक वर राहावं, आपल्याला श्वास घेण्यापुरती सुद्धा तरी जागा राहावी याच्यासाठी ज्या दिशेला जमेल त्या दिशेला हातपाय मारतात. फक्त इट्स अ मॅटर ऑफ सर्वायवल. आपण हे केलं नाही तर कदाचित आपण बुडू असं त्यांना सिरियसली वाटतंय. कला संस्थांनी ह्या सगळ्या कला माध्यमांचा विचार करून एक भूमिका घेतली, जसं एकेकाळी बडोद्यांनी भूमिका घेतली होती आणि म्हणून बडोदा अचानक लाईमलाईटमध्ये आलं. त्यावेळेला बऱ्याचशा आर्ट स्कूल्सनी स्वतःची अशी कुठली भूमिका घेतलीच नव्हती की कलावंत हा एक विचारवंत आहे, कलावंत हा एक थिंकर आहे, एक कल्चरल लीडर आहे, अशा तऱ्हेची भूमिका जी बडोद्याने एकेकाळी घेतली आणि ज्याच्यामुळं बडोद्याचे कलावंत एका वेगळ्या पातळीवर पोहोचले, तशी भूमिका मला असं वाटतं की नीट विचार करून सगळ्या कला संस्थांनी घ्यायला पाहिजे. फक्त कला प्रशालांनी नव्हे, सगळ्याच कला संस्थांनी घ्यायला पाहिजे. ही म्हणजे कला संस्था सुरू करणं ही एक जबाबदारी आहे. मग ती आर्ट गॅलरी असू दे किंवा एखादं ते कॅम्प्स ऑर्गनाईज करणारी संस्था असू दे, रेसिडेन्सी ऑर्गनाईज करणारी संस्था असू दे, की आपण कुठेतरी काही ना भारतीय कलेला पुढं किंवा मागे नेणार आहोत याची जाणीव जर ठेवली नाही तर मला असं वाटतं की ते इन्स्टिट्युशनलायझेशन जे आहे ते लोकांना एक ठरू शकतं. बाकी इन्स्टिट्युशनलायझेशन हे अपरिहार्य आहे, तो जो म्हणतो ती गोष्ट खरी आहे की अवांगार्डिझम हा आजचा अवांगार्डिझम उद्या अवांगार्डिझम राहणं शक्यच नसतं. पण तो जेव्हा परंपरा आणि नवता ह्यात यांनी विंदा करंदीकरांनी आणखीन मंगेश पाडगावकरांनी जी चर्चा केली आहे की परंपरेला पुढे नेते ती खऱ्या अर्थाने नव्हता. परंपरेला म्हणजे अख्ख्या परंपरेला एक रेटा देऊन पुढं ढकलायची जी ताकद असते ती आहे की जाऊन फुलवाऱ्या उडवून येणं म्हणजे नव्हता नव्हे. हे जोपर्यंत आपल्या संस्था समजणार नाही तोपर्यंत मला वाटतं की हा प्रॉब्लेम राहणारच आहे.